नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या या स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेट परीक्षा दोन हजार तेवीस ही नुकतंच पार पडलेली आहे निकाल देखील सगळ्यांच्या हाती लागलेलाच आहे आणि सर्व टेट पात्र उमेदवारांसाठी एकच लक्ष वेधून आहे की शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब वेगवेगळ्या वेग 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 सोशल मीडियाच्या माध्यमातून शिक्षक भरतीसंदर्भात जे काही अपडेट देत आहे रोज वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जो काही अपडेट देत आहे त्या अपडेटकडे सर्व सर्वांचं जे काही भावी शिक्षक होणार आहेत त्या सर्वांचं लक्ष हे वेधून आहे तर विद्यार्थी मित्रांनो नेमकी टेट परीक्षा झाली निकाल देखील लागलेला आहे आणि संच मान्यता बाबतीत जो काही चर्चा चालू आहे आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी मोठमोठे वक्तव्य करत आहेत की सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही शिक्षक भरती करणार एवढी एवढी करणार इतकी इतकी करणार परंतु ते नेमकं कागदावरच राहणार आहे का प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार नाही का या सर्व बाबतीत जो काही एकूणच विचार केला असता नेमकी शिक्षक भरती नेहमी रखडते का आहे त्याचं कारण आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तपासून पाहूया तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो टेट परीक्षा दोन हजार तेवीस शिक्षक भरती नेहमी रखडते का त्याचं कारण काय असणार आहे मुळातच त्याचं कारण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शोधणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस तोंडावर आले आहे तरी देखील शिक्षकांची भरती प्रक्रिया रखडलेलीच आहे शिक्षक भरती हा मुद्दा नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणाने चर्चेत असतो रखडलेली शिक्षक भरती प्रक्रिया असो वा नुकत्याच झालेल्या टेटचा निकाल असो वर्षानुवर्ष रिक्त असलेली शिक्षकांची पदे व त्यामुळे मुलांच्या प्राथमिक शिक्षणाची होणारी हेळसाळ लक्षात घेता खुद्द न्यायालयानेच याची दखल घेत याचिका दाखल करून घेतली प्रशासनाला सध्या सुरू असलेल्या शिक्षक भरतीचा मुद्देनिहाय अहवाल देण्यास सांगितला दोन हजार सतरापासून चाललेल्या शिक्षक भरती प्रक्रियेचे निरीक्षण केले असता दोन गोष्टीमुळे शिक्षक भरती प्रक्रिया लांबते किंवा लांबवली जाते असे म्हणता येईल नेमकं ते विद्यार्थी मित्रांनो दोन गोष्टी कोणकोणत्या ते आपण या ठिकाणी जाणून घेऊया एक आहे शासनाची शिक्षक भरतीबाबतची अनास्था आणि दुसरी आहे विद्यार्थी मित्रांनो प्रशासनाकडून केली जाणारी दिरंगाई या दोन कारणामुळे या दोन गोष्टीमुळे विद्यार्थी मित्रांनो शिक्षक भरतीचा मुद्दनिहाय अहवाल देण्यास सांगितला आणि दोन हजार सतरापासून चाललेल्या जी काही शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे याचे निरीक्षण केले असता या दोन गोष्टीमुळे शिक्षक भरती प्रक्रिया लांबते किंवा लांबवली जाते असे म्हणता येईल दोन हजार सतरा सालचा विचार करा ना विद्यार्थी मित्रांनो दोन हजार सतरा सालच्या शिक्षक भरतीची पहिली यादी दोन हजार एकोणीस साली जाहीर झाली त्यातील उर्वरित तीन चार हजारांची जागा दुसरी यादी परत रखडली भरतीसाठी आधी कोरोनाचे कारण दिले गेले आता न्यायालयीन प्रक्रिया सुरू असल्याचे निमित्त सांगले सांगितले जात आहे तर विद्यार्थी मित्रांनो पहिली यादी दोन हजार एकोणीसमध्ये जाहीर केली गेली तेव्हा ही खटला सुरूच होता ती यादी जशी न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून लावली गेली तशीच ही दुसरी यादी देखील लावता येणार नाही का दुसरा मुद्दा दिरंगाईचा तर बघा जेवढी झटपट परीक्षा घेऊन निकाल लावला जातो तेवढी झटपट पुढची प्रक्रिया होत नाही त्याचं कारण काय असणार आहे बघा अपूर्ण संच मान्यता आणि सदोष बिंदू नामावाली शिक्षण आयुक्त हे दोन मुद्दे या ठिकाणी जेवढी झटपट परीक्षा घेऊन निकाल लावला जातो तेवढी झटपट पुढची प्रक्रिया होत नाही याचे मुख्य कारण हे दोन आहे कोणते दोन तर अपूर्ण संच मान्यता आणि सदोष बिंदू नामावाली ही दोन कारणं आहेत शिक्षण संच मान्यतेचे आदेश देतात व शिक्षणाधिकारी जेव्हा संच मान्यता तपासतात ता तेव्हा त्यात शेकडो चुका निघतात कारण विद्यार्थ्यांचे आधार ऑनलाईन जुळत नाहीत आरक्षणानुसार योग्य ती माहिती पुढे पाठवली जात नाही आणि एकूणच शिक्षकांच्या रिक्त पदांची अचूक संख्या कळत नाही आणि साहजिकच भरती किंवा किती पदाची होणार हे देखील सांगता येत नाही म्हणून आता देखील विद्यार्थी मित्रांनो शिक्षकांची भरती प्रक्रिया रखडलेलीच आहे असे या ठिकाणी सांगण्यात येतो तर बघा या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नेमकी शिक्षक भरती नेहमी रखडते काय आहे ते आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण थोडक्यात प्रयत्न केलेलो आहोत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा व आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद